आमचा कुठलाही निर्णय अजून झालेला नाहीये, राष्ट्रवादी काँग्रेस सांगते. आणि याच सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची एक बैठक मुंबईत सध्या सुरू आहे. या बैठकीतून काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सर, राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या 15 दिवसातली या सगळ्या राजकीय नाट्यातली जर वक्तव्य बघितली तर कुठंतरी त्यांची इच्छा होती शिवसेनेसोबत आपण जावं, शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करावी, वेगळं समीकरण यावं, सत्तेत जावं, भाजपला बाजूला ठेवावं, हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय. पण घोडं आडलंय ते काँग्रेसच्या भूमिकेमुळे. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघंही एकत्र येऊन समीकरण बनत नाही आहे बहुमताचं, म्हणून काँग्रेसची भूमिका ही महत्त्वाची ठरते आणि काँग्रेसमुळेच आता या दोघांचाही घोडं आडलंय असं वाटतंय. नाही, मला स्वतःला असं अजिबात वाटत नाही, कारण शरद पवार यांचं राजकारण ज्याने अनेक वर्षांपासून पाहिलेलं आहे, तेव्हा शरद पवारांची जी चाल असते ते ज्यावेळेस प्यादे सरळ दिशेने चालवत असतात त्यांची मूव नेमकी त्यांची नजर मागच्या दिशेने असते किंवा उजव्या बाजूला असते, त्यामुळे ते कुठलीही जी खेळी खेळतात ती खेळी ते आपल्याला वाटते तेवढी सरळ नसते. आपण वारंवार ज्या त्यांच्या 2014 खेळीचा उल्लेख करतो, यामध्ये सुद्धा त्यांनी आता 5 वर्षानंतर स्पष्ट केलेलं आहे की त्यावेळेसची त्यांची खेळी काय होती. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोघं जण समकालीन राजकारणाचं नेतृत्व करणारे, दोन पक्ष सांभाळणारे अत्यंत महत्त्वाचे मित्र आणि एकीकडे दोस्तसुद्धा होते. म्हणजे बऱ्याचदा त्यांची जी राजकीय विधानं असायची ती छापा काट्यासारखी एकाच नाण्याच्या दोन बाजू अशा पद्धतीने असायची, त्यामुळे एका या नाण्याची दोन बाजू असणाऱ्या परंतु दोन भिन्न विचारसरणी मानणाऱ्या या नेत्यांबद्दल एक खूप चांगल्या पद्धतीचं वाक्य बोललं जातं. ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे असे होते की ते प्रतिस्पर्ध्याचा काटा काढून छाप टाकायचे, आणि शरद पवार असे नेते आहेत की जे समोरच्या व्यक्तीवर छाप पाडून काटा कधी काढतात हे कळत नाही. त्यामुळे आता ही सगळी जी परिस्थिती आपण सारेजण पाहतो आहोत याच्यात पवारांची खेळी निश्चितच आहे. पवारांचं जे राजकीय पांडित्य आहे, त्यांचा जो अनुभव आहे, हा अनुभव जर पाहिला तर आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या भूमिका बजावणारे आत्ता जेवढे नेते आहेत या नेत्यांच्या वया एवढा संसदीय कारकिर्दीचा अनुभव असणारे शरद पवार या सगळ्यांना पूर्ण उरलेल्या आहे. गावाकडे आपल्याकडे म्हणतात ना की मी तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्लेल्या आहेत बाबा, माझ्याशी लढाई खेळण्याचा प्रयत्न करू नको. तशाच पद्धतीचं सगळं राजकीय नाट्य गेल्या 16-17 दिवसामध्ये महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे आणि ते नाट्य एका ज्येष्ठ पुरुषाभोवती फिरताना आपल्याला दिसते. महाराष्ट्रातील सत्तेच्या महाभारतामध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता प्यादी हलवणारा हा जो श्रीकृष्ण आहे, हा जो चक्रधर आहे, या चक्रधराच्या हातामध्येच महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र आहे. त्यामुळे शिवसेनेने फेस व्हॅल्यूवर जाऊन त्यांच्या चेहऱ्यावरील त्यांच्या समोर दिसणाऱ्या काही आमंत्रणावर जाऊन जर अशा पद्धतीने भूमिका घेतली असेल तर निश्चितच आपण नजीकच्या काळामध्ये आपल्याला कळेल की ही खेळी नेमकी कुणाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी खेळली गेलेली होती आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर, महाराष्ट्राच्या समाजकारणावर आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थकारणावर काय होतील हे आपल्याला पाहावं लागेल. कारण देशाची आर्थिक राजधानी मुंबापुरी ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रातील सत्तेची अस्थिरता ही निश्चितच महाराष्ट्राच्या या आर्थिक विकासाला, महाराष्ट्राच्या आर्थिक स्थैर्याला मारक ठरणार आहे. त्यामुळे राजकारणाचा खेळ सुरू राहील परंतु जर लोकांच्या जीवनाचा, लोकांच्या जगण्याचा खेळ खंडोबा झाला तर त्याचं उत्तर कुणाकडे असणार आहे, विलास हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नक्कीच, आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी काही नवी समीकरण महाराष्ट्रात उदयाला येत आहे का, नवं पर्व सुरू होत आहे का, हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. याच अनुषंगानं सगळ्यांच्या नजरा तिकडे दिल्लीत लागलेल्या आहेत, कारण सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा यांनी काय निर्णय घेतलेला आहे या संदर्भात हे थोड्या वेळात कळेल, कारण तिकडे एक बैठक महत्त्वाची सुरू आहे. या बैठकीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. काँग्रेसची अत्यंत महत्त्वाची बैठक हे 10 जनपदे निवासस्थान आहे इथे होत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांचं हे निवासस्थान आहे. या बैठकीमध्ये खास करून जर बघितलं तर काँग्रेसचे सर्व बहुतांश ज्येष्ठ नेते पोचले आहे. मल्लिकार्जुन खरगे जे आहेत, खास करून
महाराष्ट्राचे प्रभारी ते देखील पोहोचले आणि महाराष्ट्रामध्ये जो राजकीय पेच निर्माण झाला तो सोडवण्याचा कुठेतरी प्रयत्न इथं होतोय. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी मिळून शिवमहाआघाडी तयार करण्याचा प्रयत्न होतो. त्यावरती अंतिम निर्णय सोनिया गांधींच्या याच बैठकीमध्ये होणार आणि या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं आहे. कारण की एक नवीन प्रकारचा फॉर्म्युला तयार होतोय ज्यामधून शिवसेना एकीकडे हिंदूवादी पक्ष पार्टी आणि दुसरीकडे काँग्रेस जे पुरोगामीचा दावा करते असा पक्ष या दोन्ही पक्षांची सरस खरंच एकत्र येतात का हे पाहणं मदत करणार. कारण की अंतिम निर्णय सोनिया गांधीकडे होणार आहे. शरद पवारांच्या बैठकीनंतर होऊ शकतं शरद पवार आणि सोनिया गांधींची चर्चा होईल आणि त्यानंतर सोनिया गांधी अंतिम निर्णय घेईल. पण बहुतांश आमदारांना वाटतं की आता भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन शिवसेना असो राष्ट्रवादी असो युती करावी आणि भाजपला सत्तेच्या बाहेर घालावा आणि त्यांची गुर्मी उतरावी असंही काँग्रेसच्या आमदारांना वाटत आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ विमल कुमारसह प्रशांत नामदार सर न्यूज 18 लोकमत. तेव्हा दिल्लीच्या या दरबाराकडे सध्या शिवसेनेच्या नेत्यांचं लक्ष लागलेलं असेल. एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. ब्रेक नंतर हीच बातमी राहणार आहे. हे नॉनस्टॉप कव्हरेज फक्त न्यूज 18 लोकमतवर तुम्ही बघणार आहात. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.